नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती फ्रेंड्स आजचा आपला टॉपिक आहे मोहिनी हजारेताई यांचं जे स्वप्न पूर्ण झालं त्यावरती आणि त्यांना लोकांनी खूप ट्रोल केलेला आहे त्यावर देखील हा विषय आहे मोहिनी हजारेताई या एक चांगले युट्यूबर आहेत त्यांनी सुरुवातीपासून खूप हलाखीच्या परिस्थितीतून मध्ये परिस्थितीमधून आपले दिवस काढलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत त्यांनी प्रत्येक अडचणीला सामोरी जाऊन त्यावर आपलं सोल्युशन त्यांनी काढलेलं आहे खूप संघर्ष करत आलेले आहेत आत्तापर्यंत ता असा माझ हा असा असतो की जो जास्त संघर्ष करतो त्यालाच कुठेतरी मागे ओढण्याचा प्रयत्न करत असतात तसंच काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे एकतर अगोदरचं लग्न केलं तेव्हाचा नवरा पण तो दारू पिणारा निघाला त्याचं पण त्याला तिला एक बायको म्हणून किंवा एक नवऱ्याचा काहीच सपोर्ट नव्हता त्याच्यासोबत पण तिने थोडंसं कॉम्प्रमाईज करण्याचा प्रयत्न केला परंतु तिचं नशीब तिला त्यामध्ये यश मिळालं नाही त्यानंतर पर्यायाने किंवा दुर्दैवाने म्हणावं लागेल तिचं दुर्दैवच म्हणावं लागेल किंवा घरच्या परिस्थितीमुळे तिला दुसरं लग्न करावं लागलं तिला वाटलं ला की चला कुठंतरी आपलं आपल्याला आयुष्याचा जोडीदार मिळेल आपलं चांगलं होईल भविष्यामध्ये आपल्याला आपल्या ज्या समस्या आहेत आपल्या ज्या अडचणी आहेत त्याला फेस करण्यासाठी आपल्याला पार्टनर हवा आणि तो आपल्याला आयुष्यभर साथ देईल या हेतूने तिने दुसरं लग्न केलं परंतु तोही तसाच निघाला आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हे येतच असतात त्यावरती आपल्याला फेस करावंच लागतं त्या प्रत्येक प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जावंच लागतं परंतु काहींचं आयुष्य असं असतं की खूपच सारे संकट येत राहतात आयुष्यामध्ये खूप साऱ्या संकटांना तोंड द्यावं लागतं आणि हे जो अनुभवतं किंवा जे व्यक्ती जी व्यक्ती हे अनुभवते त्याच व्यक्तीला कळतं समस्या संकट हे काय असतं ते आणि त्यावरती मात कशी करावी हे फक्त त्याच व्यक्तीला कळतं त्याच्या वेदना फक्त तीच व्यक्ती सांगू शकते ज्या व्यक्तीला त्याचा त्रास होतोय तीच व्यक्ती ते, ते सांगू शकते मला असं सांगायचं आहे की मोहिनी हजारेताई यांनी जो संघर्ष केला किंवा जो त्रास सहन केला या सगळ्या त्रासातून सुद्धा त्यांचे आज चांगले दिवस येत आहेत म्हणजे त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे ते स्वप्न म्हणजे त्यांचं घराचं स्वप्न कारण की त्यांच्या घरासाठी त्यांच्या मुलांसाठी आई पण त्याच आहेत आणि बाप पण त्याच आहेत त्यांच्या मुलाला एका बापाचा सपोर्ट बापा नाही आहे किंवा त्यांचा बाप हा त्यांना अर्ध्यावरती सोडून गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोहिनी हजारेताईंना आई आणि बाप या दोन्हींची भूमिका निभावावी लागते एका श्रीवर जेव्हा एकटं राहण्याची वेळ येते तेव्हा त्यामधून तिला किती त्रास होतो हे तिलाच माहिती असू शकतं त्यामुळं एक स्त्री नात्याने ह्या भावना मी समजू शकते परंतु असे काही लोक असतात की ते नाही समजू शकत हे सगळे प्रॉब्लेम काही स्त्रिया अशा देखील असतात की एक स्त्री असूनसुद्धा दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकत नाहीत तिच्या वेदना जाणून घेत नाहीत त्यांच्यावर एवढं सगळं संकट आलं त्यांनी आपला फॅमिली प्रॉब्लेम हा मीडियासमोर मांडला त्याचं कारण हेच की त्यांचे डेली ब्लॉग असायचे त्यांचा नवरा हा बहुतेक ब्लॉगमध्ये असायचा आणि मग मोहिनीताईला असं वाटलं की पुढे चालून भविष्यात म्हणजे मी जर आत्ता यांना खरं कारण नाही सांगितलं की माझा नवरा हा माझ्यापासून वेगळा झालेला आहे किंवा आमचं असं भांडण वगैरे झालेलं आहे हे जर मी मीडियाला नाही सांगितलं आणि भविष्यात कधी जर मीडियाने मला हा प्रश्न विचारला की तुझा नवरा व्हिडिओमध्ये का येत नाही किंवा डेली ब्लॉगमध्ये नसतो आणि ह्याचं उत्तर मला नंतर देण्यापेक्षा ते तिने अगोदरच क्लिअर केलेलं होतं त्यानंतर लोकांनी तिला भरपूर ट्रोल केलं तिला खूप त्रास दिला मानसिक त्रास दिला तिच्या भावना तर समजून नाहीच घेतल्या पण तिला त्रास देखील खूप दिला एखादा माणूस आपल्या आयुष्याचा जोडीदार जर आपले लहान लहान लेकरं सोडून जर घराच्या बाहेर पडतो का त्यांचा काहीही विचार न करता आपल्या बायकोला वाऱ्यावरती सोडून देतं तेव्हा तिची अवस्था काय होत असेल याचा जरा तुम्ही विचार करा एकट्या स्त्रीला आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात तिला कुठे कुठे तोंड द्यावं लागतं समाजामध्ये जगत असताना तिला प्रत्येक गोष्ट पुढे होऊन करावी लागते आपल्या लेकरांसाठी स्वतःसाठी तिला जगावं लागतं आपल्या आयुष्याचा जो पार्टनर किंवा आपला जोडीदार असतो त्याने जर असं अर्ध्यावरती सोडलं तर त्याच्या किती तिला वेदना होत असतील तिने खूप काही सहन आहे आणि एवढं सगळं होऊनही लोकांनी तिला खूपच टोल केलेलं होतं पण असो एवढ्यातूनही तिने मार्ग काढलेले आहेत ती 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 फक्त यूट्यूबवर व्हिडिओ बनवून त्यावरच ती अवलंबून नाही तिचे ती काही बिझनेस देखील करत आहे वर्क फ्रॉम होम असं ती काम करत आहे ऑनलाईन बिझनेससारखी ती वर्क करत आहे तर मला असं सांगायचं आहे की एवढ्या कष्टातून किंवा एवढ्या संकटातून ती बाहेर निघून तिचं स्वप्न ती आज पूर्ण करत आहे एखादा पुरुष देखील हे काम करू शकत नाही नाही करू शकत अशी कितीतरी उदाहरणं आहेत की पुरुष देखील हे घ घराचं किंवा कुठलंही मोठं कार्य असेल तर हे नाही करू शकत पण मोहिनी हजारे यांनी ते स्वप्न पूर्ण करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या नक्की त्यांचं काम हे जोमाने पुढं नेतील आणि नक्कीच आपल्या सर्वांना ते पूर्ण करूनच दाखवतील बऱ्याच लोकांनी त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या जीवनातील जे काही गोष्टी आहेत त्या सोशल मीडियावरती आणून म्हणजे त्यांनी तर आणलंच होतं त्यांनी आपलं एक यूट्यूब फॅमिलीला त्यांनी आपलं सगळं दुःख शेअर केलं पण त्याचा लोकांनी फायदा घेतला आणि त्यावर त्यांच्यावर नको ते त्यांना अपशब्द वापरून त्यांना ट्रोल करण्यात आलं एवढ्या सगळ्या संकटांना त्या सामोरे केलेल्या आहेत आणि या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा त्यांनी मार्ग काढला त्या आपल्या कुटुंबासाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना जे शक्य होईल ते काम करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी खूप काही केलेलं आहे धुनी भांडी धुनी भांडीसारखी कामं देखील त्यांनी केलेली आहेत एक त्यांचा आदर्श आपण ठेवू शकतो डोळ्यासमोर की एवढ्या कष्टातून एवढ्या हलाकीच्या परिस्थितीतून ते आज कुठपर्यंत पोहोचलेले आहेत एक सामान्य स्त्री आहे जिच्यावर इतके वाईट प्रसंग आले तरीसुद्धा ती चांगलं जीवन जगत आहे आदर हा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवायला हवा सोशल मीडियासमोर त्यांनी आपलं वैयक्तिक प्रश्न मांडले आपला, आपला घरात जो पर्सनल प्रॉब्लेम होता तो मांडला याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना वा काही वाटेल ते बोलायचं शेवटी त्यांनाही पण मन आहे त्यांनाही भावना आहेत त्यांनी आपलं आपल्याला फॅमिली मानून आपल्याबाबत दुःख शेअर केलं मग त्यांना आपण सपोर्ट करायचा ना की आपण त्यांना त्रास द्यायचा उलट आपण त्यांना सपोर्ट करून त्यांना अजून पुढे कशा जातील यासाठी प्रयत्न करायचा असो मोहिनी हजारे ताई तुम्ही अशाच पुढे जा तुम्ही असंच तुमचं काम जोमाने करत राहा आमच्या सर्वांचा सपोर्ट कायमच तुम्हाला असेल तुम्हाला तुमच्या नवी नवीन आयुष्यासाठी आणि या नवीन घरासाठी ऑल द बेस्ट हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते भेटूया आता पुढील नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय